युवा स्पोर्ट्स कैफे और लाउच बिल्डिंग के फर्स्ट और सेकंड फ्लोर पर अवैध रूप से हुक्का पार्लर चलाया जा रहा है। वहां प्रतिबंधित तंबाकू, गुटखा, सुगंधित फ्लेवर का इस्तेमाल किया जा रहा था। वहां मौके पर छापा मारा गया और आगे की जांच की जा रही है। आपल्याला माहिती मिळालेली होती, क्युबा स्पोर्ट्स कॅफे अँड लाउंज आहे गोकुलपेठ स्क्वेअरला, मिल्टनचं तुम्हाला माहिती असेल शोरूम आहे। त्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवर आणि सेकंड फ्लोअरवर तंबाखूजन्य पदार्थांना हुक्का पार्लरमध्ये वापरल्या जातं अशी आपल्याला माहिती मिळालेली होती। तर शनिवारी आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आपण शनिवारच्या संध्याकाळी ती कारवाई केलेली आहे। तिथे एक फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आहे आणि त्याच्यानंतर सेकंड फ्लोअर, या दोन्ही ठिकाणी आहे। त्यांच्याकडचं जे लायसन्स आहे ते क्युबा स्पोर्ट्स कॅफे आणि लाउंज म्हणून आहे। तिथंच गुडगुड म्हणून त्यांची ते हुक्का पार्लर पण आहे। खालच्या फ्लोअरवर स्पोर्ट्स कॅफे आणि लाउंज आहे, तिथे बरोबर तुम्हाला स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज मिळतात। पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे हुक्का पार्लर चालतं आणि हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा वापर पण केला जातो। तर आपण तिथे कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या त्या ते जे मालक आहेत प्रफुल्ल चौधरी यांनी तौहीद खान यांना लायसन्स ट्रान्सफर केलेला आहे, म्हणजे भाड्याने दिलेला आहे। पण तिथे त्यांच्याकडे जे लायसन्सच्या संदर्भातल्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये कुठलंही अवैध काम करणं अपेक्षित नाही आहे त्यांच्या लायसन्समध्ये दिल्याप्रमाणे। आणि ते जे लायसन्स आहे ते फक्त एका फ्लोअरचं आहे, म्हणजे दुसऱ्या फ्लोअरची त्यांच्याकडे परवानगी पण नाही, कुठलाही व्यवसाय करण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे कुठलाही परवाना पण नाही, कुठली परवानगी पण नाही, कुठलंही लायसन्स नाही आणि त्यासंबंधाची कागदपत्र पण त्यांच्याकडे नाही। या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्याकडे 2 18 वर्षाच्या कमी वयाचे मुलं तिथे मिळालेले आहेत ज्यांना ती विक्री केल्या जात होती, त्यामुळे आपण कोपताच्या अंतर्गत कारवाई केलेली आहे। ज्याच्यामध्ये विविध सेक्शन लावलेलं आहे, एक तर ते अवैधरित्या होतं आहे, अवैधरित्या त्याची विक्री होती आहे, दुसरं त्यांच्याकडे जो फ्लोअर आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या दुकानाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे लायसन्स पण नाही आहे, आणि तिसरं ते नाबालिग व्यक्तींना त्याची विक्री करत आहेत। याच्यामध्ये जे सांगितल्याप्रमाणे जो मालक आहे, मूळ मालक आहे तो, त्यांनी ज्याला लायसन्स दिलेला आहे भाड्यानी तो ज्याच्यासोबत त्यांनी करार केलेला आहे, आणि ते पॉट बनवणारे, पॉट बनवणारे म्हणजे जे तंबाखूजन्य पदार्थाचा त्या हुक्कामध्ये वापर करण्याच्या हिशेबाने ते संपूर्ण मिश्रण मिक्स करून देतात, असे दोन, असे ते टोटल 5 लोक आपण आरोपी केलेले आहेत।